यानंतर आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। देशामध्ये ओमिक्रॉनमुळे कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतलाय। शाळा महाविद्यालय तसंच स्पा सेंटर सलून ब्युटी पार्लर्स पार्क जू या सर्व हे सर्व बंद करण्यात येत आहे तर उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। तसंच सरकारी खासगी कार्यालय 50% क्षमतेने सुरू ठेवण्यात येणार आहे। सर्वच जण कोरोना जगातून हद्दपार होण्याची वाट पाहत असताना डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉक्टर टेड्रोस अधानोम यांनी एक स्पष्ट भूमिका मांडली। आपण 2022 मध्येच कोरोना संपवू शकतो पण त्यासाठी आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल। कोरोना संपवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचं टेड्रोस यांनी म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरठच्या कॉलेजमधील जिममध्ये व्यायाम केल्याचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करण्यासाठी पोहोचले होते आणि याआधी मोदींनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हजेरी लावली तसंच जिमचीही पाहणी करत असताना व्यायाम सुद्धा केला। एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। मोदींचे 3 यार, नाटक, दंगल आणि अत्याचार अशा शब्दात ओवैसींनी मोदींवर टीका केली आहे। उत्तर प्रदेशातील सहारनपूर इथं एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी ही टीका केली आहे। मुस्लिम महिलांचे फोटो समाज माध्यमांवर टाकून त्यांच्या लिलावाच्या जाहिराती दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। दुसऱ्यांदा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। तर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी याबाबत केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांना वारंवार विनंती करून सुद्धा या मुलींना विकण्याच्या जाहिराती बनवणाऱ्या हँडलर विरोधात कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला। बुलीबाई ऍपवरून महाराष्ट्रानंतर आता दिल्ली पोलिसांनी एका महिला पत्रकारानं केलेल्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा दाखल केलाय। तक्रारीत या महिला पत्रकारानं बुलीबाई ऍपवरून अज्ञात लोकांकडून तिला लक्ष केलं जातं असं सांगितलंय आणि या प्रकारावरून देशामध्ये खळबळ माजली आहे। मुस्लिम महिलांच्या फोटोंचा लिलाव करणाऱ्या ऍप्लिकेशन विरोधात आवाज उठवण्याचं आवाहन राहुल गांधींनी केलंय। महिलांचा अपमान आणि धार्मिक द्वेष तेव्हाच बंद होईल जेव्हा आपण सगळे एका सुरात आवाज उठवत याविरोधात ठामपणे उभे राहू। तर वर्ष बदलतंय, अवस्था सुद्धा बदलू असं ट्विट राहुल गांधींनी केलंय। देशभरातील 12,000 एनजीओला मिळणाऱ्या निधीला कात्री लागली आहे कारण आयआयटी दिल्ली तसंच जामिया मिलिया इस्लामिया इंडियन मेडिकल असोसिएशन नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी यासारख्या देशभरातील संघटना आणि स्वयंसेवी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। राष्ट्रीय तेल विपणन कंपन्यांनी जानेवारी 2022 पासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी केल्या। दर 102.50 रुपये कमी केल्यानं त्यांना दिलासा मिळालाय। दरम्यान 14.2 किलो, 5 किलो, 10 किलो कंपोजिट किंवा 5 किलोग्राम वजनाच्या घरगुती सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या व्हिडिओमध्ये एका जंगलामध्ये जंगली प्राण्यांनी शिकार करावी तशा पद्धतीनं कुत्र्यांनी 4 वर्षांच्या या मुलीला घेराव घालून तिला शिकार बनवल्याचं दिसतंय। अकोल्यातील अकोट अंजनगाव रोडवरील पणस गावाजवळ शेतशिवारात मानवी नवजात मृत अर्भक आढळून आलाय। तर अंजनगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अर्भक पडून असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। नाशकात खाकीतील माणुसकीचं दर्शन घडलंय। सातपूर कोळीवाडा इथल्या जिजाबाई पुराणे या फुल विक्रेत्या महिलेचं दुर्धर आजारानं निधन झालंय आणि त्यांच्या अंत्ययात्रेत पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे हे सहभागी झाले होते। जिजाबाई पुराणे यांचं फुलांचं दुकान होतं आणि दीपक कुमार हे दररोज त्यांच्याकडून फुलं विकत घेत होते। अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयातील 16 विद्यार्थी आता कोरोनामुक्त झालेत। तब्बल 83 विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि या विद्यार्थ्यांवर पारनेर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते। या सर्व विद्यार्थ्यांची आमदार निलेश लंके यांनी भेट घेतली आहे। कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येनंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक मोठा निर्णय घेतलाय। एखाद्या कार्यक्रमाला 50 पेक्षा जास्त लोक असतील
तर मी उपस्थित राहणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाच्या आयोजकांना सूचना दिल्या। एमपीएससी समन्वय समितीच्या वतीने मंत्री जितेंद्र आव्हाड यांना पत्र देण्यात आले। परीक्षा पूर्णपणे पारदर्शक होण्यासाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या सूचना असलेले पत्र आव्हाडांना देण्यात आले। त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचीही विनंती करण्यात आली आहे। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर हल्ला बोल केला। भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी भाजपकडून दिल्लीमध्ये लॉबिंग करण्यात येत आहे। करण सजनानी हे मुख्य आरोपी असताना त्यांच्या विरोधात तक्रार का दाखल केली नाही? समीर खान यांना अडकवलं जात आहे असा सवाल मलिक यांनी विचारला। तर एनसीबी आणि केंद्रीय यंत्रणा चुकीचं काम करत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। वचन दिले त्या तारखेपासून 500 चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करा अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलारांनी केली आहे। तर दुसरीकडे आशिष शेलारांनी केलेल्या टीकेला महापौर किशोरी पेडणेकरांनी सुद्धा सडेतोड उत्तर दिलंय। आशिष शेलारांनी मुंबईकरांची दिशाभूल करण्याची सुपारी उचलली आहे अशी टीका महापौरांनी केली आहे। महाविकास आघाडी सरकारमधील धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेनेला संपवण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी केलाय। आमच्या नादी लागू नका असा इशारा त्यांनी यावेळी दिला। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांनी मराठा नेत्यांवर जोरदार टीका केली आहे। मराठा आरक्षणाची लढाई गरीब मराठ्यांची आहे, श्रीमंत मराठ्यांची नाही असं वक्तव्य विनायकराव मेटेंनी केलंय। हिंगोलीमध्ये पाणी प्रश्नावरून सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढला होता। सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले होते। तर लोकप्रतिनिधी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। यावेळी कळमनुरी तालुक्यात प्रस्तावित असलेले सापळी धरण रद्द करावे यासह हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढावा या मागण्या करण्यात आल्या। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा आगारातील कर्मचारी संपावर असल्यानं गेल्या 2 महिन्यांपासून एकही बस धावलेली नाहीये, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते। तर मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुकीला सुद्धा ऊत आलाय। गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसंच नगरपंचायत या संदर्भातील निवडणुकीच्या उमेदवारीचं सोमवारी चित्र स्पष्ट होणार आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। तर आतापर्यंत यासाठी 55 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचं मतदान पार पडलं आणि याचवेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला। वाशिममध्ये नवीन वर्ष नवी संकल्पना राबवण्यात आली आहे। गावातील महिलांचा ग्रामपंचायत विमा काढणार आहे। गावच्या महिला सरपंच सोनाली बबनराव देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय स्टेट बँकेचा कॅम्प लावून या योजनेचा श्रीगणेशा करण्यात आला। तर हा उपक्रम राबवणारी जिल्ह्यातील पहिलीच नगर ही ग्रामपंचायत ठरली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच धुळ्यामध्ये वाहतूक विभागातर्फे बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। दरम्यान जवळपास 206 बेशिस्त वाहनधारकांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात आली आहे। उल्हासनगरात 31st रात्री पोलिसाची दादागिरी पाहायला मिळाली। घराबाहेर उभ्या असलेल्या तरुणांच्या अंगावर पोलिसांनी थेट गाडी घातल्याचा प्रकार समोर आला। एवढंच नाही तर तो जो दिसेल त्याला पोलीस अधिकाऱ्यांना मारहाणही केली आहे आणि या मारहाणीत काही तरुणांना मुकामार लागलाय। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पानसरे यांनी हा सगळा प्रकार केला। बारामतीत सुट्टे पैसे घेण्याचा बहाणा करून कापड दुकानातील 1,16,000 रुपयांची चोरी करण्यात आली आहे। दरम्यान हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। कापड दुकानात हातचलाखी करून 2 तरुणांनी गल्ल्यातील 1,16,000 रुपये लंपास केल्यात। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा गळा दाबून खून केलाय आणि ही धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील कांदळी गावात घडली आहे। व्यसनी पतीच्या संशय वृत्तीनं पती पत्नीमध्ये अनेक वेळा वाद झाले होते आणि नारायणगाव पोलिसांनी आता आरोपीला अटक केली आहे। कल्याणच्या द्वारली गावात धक्कादायक प्रकार समोर आलाय। 4 वर्षीय मुलावर 3 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय।
भटक्या कुत्र्यांनी या मुलाला 18 ठिकाणी चावे घेतलेत, तर सध्या या मुलावर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहे। अल्लू अर्जुनच्या पुष्पा सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलाय। 2 आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पुष्पाने फक्त भारतातच नाही तर जगभरात कमाईचे रेकॉर्ड ब्रेक केले। अल्लू अर्जुनच्या पुष्पाने तब्बल 300 कोटी रुपयांची कमाई केली आहे। अच्छा लगा ना, मैं लब्बर। मैं तुझे देख नहीं रही थी, इसलिए तू कावरा बावरा हो रहा था ना। शनिवार आणि रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारी पर्यटकांनी गर्दी केली आहे। पर्यटक सायकल रायडिंग, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटताना दिसलेत। याच वेळी पर्यटकांना कोरोनाचा मात्र विसर पडल्याचं दिसतं। परभणी जिल्ह्यामध्ये 11 बाजार समित्यांमध्ये यंदा विक्रमी कापूस खरेदी करण्यात आलाय, तर चांगला दर मिळाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे। 31 डिसेंबर पर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये 11 बाजार समितीत तब्बल 2,80,000 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे। त्यात किमान 8,200 तर कमाल 9,360 इतका दर कापसाला मिळालाय। नवीन वर्षातील सीझनचा पहिला रत्नागिरी हापूस आंबा बाजारात दाखल झालाय। पुण्यातील देसाई बंधू आंबेवाले यांच्याकडून 4 डझनला 15,000 रुपये याप्रमाणे नुकतीच ही विक्री सुद्धा झाली आहे। तर रत्नागिरी येथील पावस या ठिकाणाहून या वर्षातील पहिला आंबा पुण्यात दाखल झालाय। ड्रोन फवारणीकडे शेतकऱ्यांचा सध्या कल वाढताना दिसतोय। ड्रोन फवारणी फायद्याची ठरत असल्यानं शेतकऱ्यांनी हा पर्याय स्वीकारलाय। अकोल्यातील दानापूर येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी हे ड्रोनद्वारे फवारणी करत आहेत, तर गोपाल येऊल यांच्या 10 एकर टोमॅटो पिकांवर आधुनिक ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली। कृषी संस्कृतीची साक्ष जागवणारा वेळ अमावस्या हा सण आज उस्मानाबाद, लातूर आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केलाय। तर जगाला पोसणाऱ्या काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी शेतकरी आजच्या दिवशी काळ्या आईची मनोभावे पूजा करतो। लातूरातही आज वेळ अमावस्या हा सण उत्साहात साजरा करण्यात आलाय। परंपरेनुसार आज शेतांमध्ये पांडवांची पूजा करून मित्रपरिवार आप्तेष्टांना स्नेहभोजन दिलं जातं आणि या सणात सर्वजण शेतामध्ये येत असल्यानं शेतशिवार फुलून जातात। बुलडाणा शहराजवळ असलेल्या डोंगर शेवली गावाजवळ आज अस्वलाचा वावर आढळून आलाय। गावाजवळ शेतामध्ये दिवसा अस्वल दिसल्यानं शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांनी गावाकडे धूम ठोकली, त्यामुळे वन विभागानं याचा बंदोबस्त करावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे। बीडच्या माजलगाव शहरामध्ये भर रस्त्यावर मोकाट बैलांची झुंज पाहायला मिळाली आहे, याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। तर भर रस्त्यामध्ये या दोन्ही बैलांनी अक्षरशः धुडगूस घातला होता, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरील वाहनधारकांचा जीव टांगणीला लागला होता। प्रतिश्रीडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मावळमधील साईबाबा मंदिरात आज भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे। त्याचबरोबर मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भक्ताला मास्क आणि सॅनिटायझर अनिवार्य करण्यात आलं होतं। दरम्यान राजवाड्यात महाप्रसादाचंही आयोजन या ठिकाणी करण्यात आलं। नवीन वर्षाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीला भाविकांकडून 1.5 लाखांचं सोन्याचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत। पुण्यातील डॉक्टर पौर्णिमा राव यांनी सोन्याची साखळी विठ्ठल रुक्मिणीला दान म्हणून अर्पण केली आहे, तर यावेळी मंदिर समितीनं त्यांचा सत्कार केला। नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी धडगाव तालुक्यातील धनाजे खुर्द इथल्या आश्रमामध्ये त्यांच्यातर्फे मोफत चहा नाश्त्याची सोय केली जाते। तर गेल्या 2.5 वर्षांपासून दररोज 150 ते 200 भाविकांना सेवा देण्याचं काम केलं जातं, त्यामुळे भाविकांना मोठा आधार मिळाला आहे।